दादा आनंदी तुझ्यासाठी काय माहिती आहे मला, तिचा एखादा छोटासा निर्णय देखील दुखावू शकतो, अंदाज आहे रे मला. छोटासा निर्णय बरं, याला तू तिचा छोटासा निर्णय म्हणतोस? मग तिचा मोठा निर्णय काय असेल? नाही, यावेळी तिला माफी नाही, डोक्यावर बसली ती. दादा तिची काही चूक झाली असेल तर मी माफी मागतो. माफी मागितल्यामुळे तिच्या चुका विसरून चालणार नाही मला आता. आणि त्याही पेक्षा तिनं काय चुका केल्या त्यापेक्षा आता मला शालिनीची तब्येत महत्वाची वाटते. काय होऊन बसलंय बाबा? बाबा प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका, शेवटी प्रत्येक माणसाचं स्वतःचं नशीब असतच ना. गोरखदादा डॉक्टर आले. दादा मी बाहेर जाऊन येतो, आपण या विषयावर नंतर बोलू. हा चल. एक टेस्ट करून घ्या. पंधरा एक महत्वाचं काम कर, त्या मामलेदार कचेरीच्या बाजूला लॅब आहे ना, तिकडे जाऊन हे दे. कळली ना कुठली लॅब? हा कचेरीच्या बाजूचा लाल बंगला ना. हा एक मिनिट गोरख, हे सॅम्पल घेऊन कोणा मोठ्या माणसाला पाठव, कारण हे सॅम्पल पाहिल्याबरोबर पॅथॉलॉजिस्ट इमिजिएट समजेल की पोलीस केस आहे आणि मग तो रिपोर्ट देणार नाही. त्याची काही गरज नाही आहे, पंढरीला बघितल्यावर त्यांना कळेल की हा वाड्यावरून आला. आणि गोरख शेलारला कुठलाही पोलीस रिपोर्टची गरज नाही. जा रे. डॉक्टर प्रथम दर्शनी बघता काय वाटतंय? गोरख पेशंट जवळ खूप गर्दी आहे, त्यांना थोडं बाहेर बोलव. वी विल डिस्कस द केस. ठीक आहे. वीर आनंदी तुम्ही जरा थोडा वेळ बाहेर जा. गोरख का मैं कुठे भी जाणार नाहीये, मला बसू दे ना शालिनी काकूंच्या इथं. बघ डॉक्टरांनी सांगितलंय काहीतरी कारण असेल ना, थोड्या वेळ मी बोलवतो ना. आनंदी चल आपण थोड्या वेळाने पुन्हा आत येऊ. काय झालं तर बाहेर जायला का सांगितलं? गोरख त्यांचं असणं आणि मला काही फरक पडणार नव्हता, पण आता मी तुला जे काही सांगणार आहे ते त्यांना कितपत झेपलं असतं आय वॉज डाऊटफुल. कितपत झेपेल म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? गोरख आय एम व्हेरी सॉरी टू से दिस, पण केस हाताबाहेर गेली. तर केस हाताबाहेर गेली म्हणजे हे बघा डॉक्टर नक्की काय भानगड आहे. हो इथे साप चावलेले लोक सुद्धा बरे होतात ना. मग एक वेळ साप चावलेला माणूस वाचू शकतो, पण समजा चहातलं जर पोटात विष गेलं तर असं ही केस वाचवणं फार कठीण. नो नो आय एम व्हेरी सॉरी, माझा चमत्कारांवर विश्वास नाही. आणि समजा असता तरी ह्या कंडिशनमध्ये चमत्कार देखील वाचवू शकणार नाही. तिच्या आणि माझ्या वयात फारसं अंतर नाहीये, तरी तिची माझ्या पुढे पुढे जाण्याची सवय काय मोडत नाहीये. बाबा मला खरंच काही कळत नाही मी काय करू. नाही ना राणी, तर तू काहीच करायचं नाही, जे काही करायचं ते मीच करेन. मी जर तिला एवढं स्वातंत्र्य देऊ शकतो तर तिला
जमिनीवरही आणू शकतो. स्वातंत्र्याचा अर्थ जर कोणी स्वैराचार असा घेत असेल तर त्याला माफी नाही. तिला वीरशी लग्न करायचं होतं ना, पण ती तिला जमलं नाही. म्हणून आता गजाशी लग्न करण्याच्या मार्गावर आहे ती. यावरून तिचा हेतू स्पष्ट दिसतोय आपल्याला. नाही, तिचा हेतू माझ्यापासून लपून राहिलेला नाहीये. तिचं का वागते हा एकच प्रश्न माझ्या मनात सारखा घोळतोय. कधी एकदम चांगलं वागते तर कधी हे असं. बाबा, कालच मी तिच्याशी चांगलं वागले होते ना. मामाने तर मला ताकीदच दिली होती की किती काही झालं तरी ती तुझी बहीण आहे, तिच्याशी चांगलंच वागायचं म्हणून. निदान तुझ्या बाबांना बरं वाटेल ह्यासाठी चांगलं वागायचं. नारायणी, या सगळ्याच विषयांवर मी तिच्याशी एकदा बोलतो. तिला फक्त एवढंच विचारा की वीरचं नक्की काय करायचंय. जीव घ्यायचाय का त्याचा? आजारपणात ही ज्या हाती तो उठून गेला त्या तिने काहीतरी नक्कीच व्यवस्था केली असणार. वीरचाही मला आता राग यायला लागलाय. बाबा, या सगळ्यात वीरचा काहीच दोष नाहीये. हिनीच त्याला भाग पडलाय असं वागायला. एकदा का आमच्यात गैरसमज निर्माण झाला की सगळेच दुःखी. हे थबवत ना तिला. त्या गजाच्या नावाने सतत खडे फोडणारी आनंदी आज त्याच्याशीच लग्न करायला तयार झाले. हाच मोठा प्रश्न पडलाय मला. बाबा, एक खरं सांगू, वीरचं आणि माझं लग्न झाल्यापासून मी एक रात्रही शांत झोपलेली नाहीये. फक्त त्या आनंदीच्या भीतीमुळे. नारायणी, मी तुला शब्द देतो तिच्या मनात तसं काही असेल तर मी ते होऊ देणार नाही. त्यासाठी मला तिच्या बाबतीत काही कठोर पावलं उचलावी लागली तरी चालेल. ठीक आहे बाबा, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. बरं, मी आता जाते. कारण आम्ही नसून हे सगळं झालं त्यामुळे मला थोडं गिल्टी फील होत आहे. नाही, जे काय झालंय त्यात तुझा किंवा सरस्वतीचा काही दोष नाही. नाही, तसं नाही. शालिनी काकूंवर मम्माचा खूप जीव होता ना, आणि त्यांच्याच बाबतीत हे सगळं झालं त्यामुळे तू मग खूप खचली हो. साहजिक आहे. तुझा आजार तिच्या जवळ थांबचा. अगदी असं वाटलं नव्हतं शालिनी काकूंना असं काहीतरी. हे बघ आनंदी, जे झाले ते होऊन गेले. आता आपण खूप धीराने विचार करायला पाहिजे. कारण कधी कधी माणसाच्या मनातले पॉझिटिव्ह वेव्ज समोरच्या माणसाला ठणठणीत बरं करतात. असं झालं नव्हतं. असंच होईल. शालिनी काकूंना काही होणार नाही माझ्यावर विश्वास ठेव. कारण काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? काही नाही. काही नाही कसं? तू रिपोर्ट सांगायला गेला होतास ना. पंढऱ्या, बोल ना. तू कशा पण लपवतोय. अजून तासाभरात ते गोरख दादांना फोन करून काय झालंय ते सांगणार आहे. अरे पण निदान हे तरी काल असेल ना की त्यांच्या पुढे तीश कसं गेलं. मगाशी नागनाथ काका सांगत होते गुलाबताईला की. काय सांगत होते नागनाथ काका? बोल ना. पंढऱ्या बोल, ही लपवून ठेवण्याची वेळ नाहीये. मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं. तेवढ्यात परत शालिनी किचन मध्ये आली. तो कप घेऊन शालिनीला आनंदीकडे पाठवलं. ते म्हणत होते की अक्कांनी शालिनी काकूंच्या चहात विष टाकलंय. तेही शालिनी काकूंना किचन मधून बाहेर काढून. आणि तोच चहा शालिनी काकू पि आल्या. अरे शक्यच नाही. अक्कांना अक्का मला त्रास देतील कारण त्यांना मी आवडत नाही. एवढंच काय तर त्यांना मी ह्या वाड्यात बी नगाय. पण शालिनी काकूंशिवाय त्यांचं पान बी आलत नाही रे. कसं त्यांनी स्वयंपाकघरातून बाहेर काढलं असेल
पंढऱ्या, अरे तू अक्कांना पाहिलंस का रे इथे? इथे म्हणजे? इथे म्हणजे अरे इथेच ओसरीवर. अरे त्यांनी मला इथेच बोलावलं होतं. मी अर्धा तास झाला इथेच काम करतोय, त्या मला नाही दिसल्या. अरे असं कसं होईल, त्यांनी मला इथेच बोलावलं होतं. त्यांना किचन मधून कसं बाहेर काढलं मला माहित नाही, पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं की सकाळी त्या स्वतःहून किचन मधून बाहेर आल्या आणि मला म्हणत होत्या की अक्कांनी मला ओसरीवर बोलावलंय का. पण अक्का तिथं कुठंच नव्हत्या. पंढरी मला सांग, नागनाथ काका आता कुठे असते? आनंदी मी तुला सांगतो नंतर, तू मला सांग ना नागनाथ काका कुठे भेटतील मला. मगास पासून ते गोरखदादांच्याच खोलीत आहेत. बरं तू इथेच आनंदी बरोबर थांब. आनंदी मी तुला भेटतो नंतर, इथेच थांब. आता तुला अजून एक काम करायचं. शेलारांची प्रॉपर्टी जी त्या पोरीच्या घशात गेली ना, ती आता तुला परत मिळवायची. पिंजरा रे म्हणजे झाला प्रकार असा येत, त्या पोरीलाच गजाशी लग्न करायचं होतं. वीर आणि गोरख काका वेळेत पोचले नसते ना, तर आतापर्यंत ती गजाशी लग्न करून माझ्या घरी पोचली सुद्धा असती. त्या पोरीपासून सावध राहा, ती हुशारच नाही तर लबाड आहे आणि ढोंगी सुद्धा. सध्या तिने फेकलेले सगळे फासे तिला कौल देत आहे. आता बघ ना, खरं म्हणजे तिने जायचं होतं, तर हा मृत्यू शालिनीच्या गळ्यात आला. मामा आता तूच सांग, आपण तिचं काय करायचंय ते. सध्या तरी काही, कारण तुझा वीर जरा जास्तच अडकलाय त्या पोटी. अगं पण डिवोर्स पेपरचं काय करायचं? एक काम कर, डिवोर्सचे कागद घे आणि तुझ्या वडिलांच्याकडे जा, यांना ते कागद दाखव. पण मी पुन्हा बाबांना जाऊन भेटणं योग्य होईल? ते तुझे वडील आहेत, त्यांना तुझे डिवोर्सचे कागद दाखव. सगळी परिस्थिती त्यांच्यासमोर मांड, कळलं? म्हटलं तर रड, काहीही कर, पण तुझं म्हणणं त्यांना पटवून दे. आणि मग बघ त्या पोळीची काय हालत होती ते. आशाने माझा वीर माझ्या जवळ राहील ना. नारायणी, हे सगळं आपण करतोय ते तुझा वीर तुझ्याजवळ यावा म्हणूनच करतोय ना. पण आता तुला अजून एक काम करायचंय. शेलारांची प्रॉपर्टी जी त्या पोरीच्या घशात गेली ना, ती आता तुला परत मिळवायची. मम्मा पण शालिनी काकूंचं काय? त्यांना काही होणार नाही ना? शालिनीचं जे झालं ते खूप वाईट झालं, असं व्हायला नको होत. ती साधी आहे बिचारी. ईश्वराच्या मनात काय त्याचं त्याला ठाऊक. आता आपल्या हातात आहे तेवढं आपण करायचं. गोरख आणि ती पोरगी यांच्याकडे जाऊन त्यांचे कान भरण्याच्या आधी तू त्यांच्याकडे पोच. तुझे डिवोर्सचे कागद त्यांना दाखव. मी बाबांना डिवोर्स पेपर दाखवते. नामदेव लोखंडेकडून ते विष अक्कानेच आणलं होतं. खूप जालीम असतं विष, ते विष असं अक्कानी घेतलं आणि चहाच्या भांड्यात टाकलं. मग कितीतरी वेळ ती तो चहा ढवळत होती आणि समजलं काय म्हणणार. मला तर काहीच म्हणायचं नाही, कारण या सगळ्याची कल्पना मला होतीच. मला नाही वाटत नागनाथ भाऊजी काहीतरी बरळतात. हाय ते समज खरं हाय. खरं असेल तर मग एकदाचा सोक्षमोक्ष लावायला चला.
शालिनी काकूंना बरं करणं कशा बाई हे शब्द बघ फक्त चांगल्या माणसांच्याच नशिबात असतात. तू फक्त चांगल्या माणसांची सत्व परीक्षा बघतेस का? शालिनी काकूंनी काय केलं होतं ग? त्यांना एवढी शिक्षा देतेस तू? बाबा मी नारायणी. तुम्ही असे अंधारात का बसलात? कारण उजेड केला की माझ्या आजूबाजू असलेला अंधार अधिकच गडद होतो. भीती वाटते मला आता उजेडाची, कोणाचा खरा चेहरा कसा असेल याची. पण तुम्ही काय एवढं स्वतःला त्रास करून घेताय? आणि मला माहित आहे मी असे अंधारात बसलं तेव्हा तुम्हाला काहीतरी त्रास होत असतो. गेले कित्येक वर्ष हा त्रासच माझ्या जगण्याचा आधार झालाय. त्रास देणारे चेहरे मात्र रोज बदलतात याचंच दुःख होतंय. एकटेपणाचं विष प्यायल्यानंतरही या वाड्यातलं समुद्र मंथन थांबलंच नाही. रोज नवनवीन जहरी प्याले त्यातून बाहेर पडतायत. त्या समुद्र मंथनात फक्त दोनच बाजूनी दोर खेचला जात होता, पण इथे मात्र प्रत्येकाच्या हातात स्वतःची एक स्वतंत्र दोरी आहे. जो तो खेचतो जीव खाऊन. त्याला कल्पना नाही की मंथनात मी मात्र मेरू पर्वतासारखा घुसळला जातोय. आता उगाच नका ना तुम्ही त्रास करून घेऊ. आता मग काय करू? काय चाललंय काय या घरात? अचानक शालिनीला विषबाधा काय होते? आनंदी सारखी समंजस मुलगी त्या गजासारख्या मुलाशी लग्न करायला काय तयार होते? कसा जगू या परिस्थितीत मी? मृत्यू नाही म्हणून जगणं अशी परिस्थिती यायला नको माझ्यावर. मला माझ्या माणसांसाठी त्यांचं सुख पाहत पाहत जगायचंय ग. बाबा मी जाते. अगं पण मी तुला काहीच बोललो नाही ग. मी फक्त परिस्थितीला नावं ठेवतोय. माझी कोणाबद्दल काहीही तक्रार नाही. बाबा खरं तर मीच तक्रार करायला आले होते. तुमची अवस्था बघून नाही बोलायला होत आहे. नारायणी काय झालंय? बाबा तुम्ही या वाड्यातल्या सगळ्यांच ऐकून मला आणि मम्माला वाटतील ते बोललात, पण आज या आनंदीचं ऐकून विरीने मला डिवोर्सची नोटीस पाठवली आहे.
जरा